नमस्ते मुलानो आज आम्ही दक्षिण गंगोत्री हा पाठ पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या पृथ्वीचे दक्षिणेचे टोक म्हणजे दक्षिण ध्रुव त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला अंटार्टिका म्हणतात आपल्या देशापासून हा प्रदेश सुमारे अकरा हजार किलोमीटर अंतरावर आहे अंटार्टिका सर्वात जास्त थंड असून तेथे सर्वात जास्त वादळी वारे वाहतात सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला असतो शास्त्रज्ञ येथील बर्फाच्या थराखाली असलेल्या समुद्राचा अभ्यास करून फार उपयुक्त अशी माहिती मिळवितात हवामानाचा अचूक अंदाज करावयाचा असेल तर अंटार्टिका हे उपयुक्त ठिकाण आहे शिवाय येथे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे अंटार्क्टिकावर पोहोचणे अतिशय अवघड वाटेत खवळलेला समुद्र लागतो येथील लाटा दहा पंधरा मीटर उंचीच्या असतात वेगवान वारे वाहत असतात हा समुद्र पार केल्यावर शांत समुद्रातील प्रवास सुरू होतो येथून पुढे कडक थंडीला सुरुवात होते येथील थंडीमुळे जहाजाचे इंजिनही बंद पडण्याची शक्यता असते अंटार्टिकाजवळील शांत समुद्रात पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या टेकड्या दिसतात या टेकड्यांना हिमनग असे म्हणतात हिमनग पाण्यावर तरंगत असतात त्यांचा आकार प्रचंड असतो हिमनगाचा एक अष्टमाश भाग पाण्यावर व सात अष्टमाश भाग पाण्याखाली असतो कधी कधी हिमनगाशी टक्कर होऊन जहाजे फुटतात ह्या हिमनगातून वाट काढत जाणे जहाजांना अवघड असते अंटार्क्टिकावर जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला बर्फ फोडत जाणारी यंत्रे बसविलेली असतात अंटार्टिकावर जिकडे पहावे तिकडे बर्फच बर्फ बर्फावरून चालते वेळी फार काळजी घ्यावी लागते पायाखालच्या बर्फाचा ठणकपणा प्रथम ओळखावा लागतो पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा खात्री करून घ्यावी लागते बर्फाला काही ठिकाणी भेगा पडलेल्या असतात या भेगेत जर एखादी वस्तू पडली तर ती तळाला गेलीच म्हणून समजावे बर्फ वितळतो त्यावेळी पाण्याचा प्रवाह सुरू होतो या प्रवाहातून बर्फाचे बारीक तुकडे वाहत जातात या प्रवाहाला हिम नदी असे म्हणतात हिम नदीच्या प्रवाहाचा शास्त्रज्ञ संशोधनासाठी उपयोग करतात आपल्याकडे रात्र व दिवस चोवीस तासांचा असतो अंटार्क्टिकावर मात्र सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असते मार्च ते ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण काळोख असतो सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यात सतत सूर्यदर्शन होत असते आपल्याकडे सूर्य सकाळी उगवतो दुपारी मात्यावर येतो व संध्याकाळी मावळतो पण अंटार्क्टिकावर तसे नाही सूर्य क्षितिजाच्या जवळच दिसतो हे दृश्य नयन मनोहर म्हणजेच सुंदर असते अंटार्क्टिकाचा प्रदेश विस्तीर्ण पठारासारखा आहे विस्तीर्ण म्हणजे पसरलेला पठार म्हणजे पर्वतावर असलेल्या साधारणतः सपाट प्रदेश त्यांचा निर्माण ज्वालामुखी पाण्याद्वारे किंवा हिमनगराद्वारे होणारी झीज अशा भूगोलिक भूगोली घडामोडीमुळे होते काही ठिकाणी बर्फाचे उंचवटे दिसतात येथे मनुष्यवस्ती नाही समुद्रात शेवाळ्यासारखी पाण वनस्पती आदळते अधूनमधून विविध रंगी सागर पक्ष्यांचे दर्शन होते जसे पॅंगविन साउथ पोलर स्कू स्कुआ स्नोवी शितबिल इत्यादी हे पक्षी समुद्रात सूर मारून आपले अन्न शोधत असतात ऋतुमानाप्रमाणे हे पक्षी स्थलांतर करतात अंटार्टिकावर आढळणारा खास पक्षी म्हणजे पॅंग्विन हा दिसायला अतिशय देखणा एक ते दीड मीटर उंचीचा असतो याची पाठ काळी व पोट पांढरे असते पंख आखडून असतात पक्षी असूनही याला उडता येत नाही चालताना लहान मुलासारखा लुटू लुटू चालतो गटा गटाने चालणारे पेंगविन पाहिले तर सैनिकांचे संचलन चालू आहे असे वाटते दोन पायावर उभे असलेले पॅंग्विन लांबून पाहिले तर अंगावर कोट चढविलेली माणसेच उभी आहेत असा भास होतो या पेंगविन पक्षींना भीती कशी ती माहितीच नसावी अंटार्क्टिकावर गेलेल्या विज्ञानिकाशी ते दोस्ती करतात मात्र त्यांच्या कोणत्याही वस्तूस ते स्पर्श करत नाही क्रील सील व वेल हे जलचर प्राणी येथे आढळतात हे प्राणी आकाराने मोठे असतात सील हे पशूंच्या जातीचे प्राणी आहेत या प्राण्याचे समुद्राच्या पाण्यातच वास्तव्य असते थंडीपासून बचाव करण्यासाठी निसर्गाने त्यांच्या अंगावर चरबीचे थर निर्माण केले आहेत पृथ्वीवरील अनेक राष्ट्रांना या खंडाचे आकर्षण आहे भारतीय शास्त्रज्ञांनाही या खंडाविषयी जिज्ञासा होती म्हणून डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये अंटार्क्टिकावर पहिली मोहीम काढली या मोहिमेसाठी खास बनविलेले जहाज उपयोगात आणले होते जहाजाचे नाव होते पोलर सर्कल भारताच्या सागर संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर कासिम यांनी शास्त्रज्ञाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते पहिली मोहीम फते झाली भारताचा तिरंगा तेथे फडकविण्यात आला कायम स्वरूपाचे संशोधन केंद्र उभारण्यात आले नाव दिले गेले दक्षिण गंगोत्री तुमच्यासाठी गृहपाठ आहे शब्दार्थ लिहिणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करणे पाठाचे वाचन करणे व वा प्रश्नांची उत्तरे लिहिणे तुम्हाला हा धडा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद